आपल्या कुठल्या आहे तीनपैकी? हा घेऊ. हा ओके. सर, जिल्हा शासकीय रुग्णालयात महत्वाचा निर्णय झाला आहे. रुग्णांना आपण काही मोबाईल आणि काही टीव्ही संच त्या ठिकाणी लावणार आहोत. काय याच्या मागची नेमकी आपली भूमिका? असं दिसून आलं की मोबाईलच्या अभावी किंवा पेशंटशी संपर्क करण्यामध्ये बऱ्याच नातेवाईकांना थोडीशी अडचण जात होती आणि मग नातेवाईक कुठल्या तरी अनधिकृत मार्गाने पेशंटची चौकशी वगैरे करायचे आणि त्यांना बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की काही चुकीची माहितीसुद्धा दिली जायची आणि पेशंट्स मग पेशंटच्याशी थेट संपर्क न होऊ शकल्यामुळे नातेवाईक बऱ्याच वेळेला डिस्टर्ब होताना आम्हाला दिसून आले. मग त्यांचे काही व्हिडिओ मेसेजेस माझ्याकडे आले. आमच्याकडे सुद्धा काही विचारणा करायची ते की आमचा पेशंट कसा आहे वगैरे. आता प्रत्येक पेशंटची खबरबात वरिष्ठ स्तरावरून इतक्या घेता येणं पण शक्य नाही होत. म्हणून आम्ही एक मार्ग त्यावर असा काढला की आपण एक अधिकृत, जसं पूर्वी PCO वगैरे असायचे, की एक अधिकृत चॅनल तिथं ठेवला पाहिजे जेणेकरून प्रत्येक माणसाने बोलण्याची काहीतरी वेळ ठरवली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की पेशंटचे नातेवाईक ऑड वेळेलासुद्धा, ज्यावेळी पेशंटची काही ट्रीटमेंट सुरू असते किंवा काही त्याचे वेगळे विषय सुरू असतात, त्यावेळेला कॉल करून, मग कॉल नाही आला की एकदम उचलला नाही गेला तर एकदम अपसेट होऊन, प्रत्येक पेशंटच्या जवळ चार्जिंग पॉईंट असेलच असंही नाही आहे, मग ते एकाच चार्जिंग पॉईंटवरती अनेक पेशंट चार्जिंग करायला पण तिथं एकमेकाचे हात एकमेकाला लावणे बिवणे हे सगळे गोंधळ व्हायचे. याच्यावरती आम्ही एक उपाय असा काढला की आपणच ऑफिशियली व्यवस्थितरित्या एक 4-5 मोबाईल्स त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. त्याच्यावरतून व्हिडिओ कॉल पण शक्य होईल, ऑडिओ कॉल शक्य होईल, जे काही, आणि एक अधिकृत नंबर त्या पेशंटच्या नातेवाईकांकडे राहील की विचारायचं तर थेट त्या कक्षामध्ये फोनची सुविधा उपलब्ध आहे. हा त्याच्या मागचा हेतू आहे. TV वगैरे याच्यासाठी की थोडं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की काही पेशंट्समध्ये खूप नकारात्मकता निर्माण होते तिथे गेल्यानंतर, कारण हे PPE किट्स वगैरे घातलेले डॉक्टर सिस्टर्स हे बघण्याची सवय नसते आणि मग तो माणूस थोडा डिप्रेस वगैरे होतो. तर ते TV वरतून आमचा पहिला प्रयत्न हा आहे की आपल्याकडे काही चांगले सायकॅट्रिस्ट वगैरे आमच्या टीममध्ये आहेत, तर त्याचं समुपदेशन होईल आणि त्याला थोडंसं पॉझिटिव्हिटी त्यात निर्माण होईल, कारण औषधोपचाराबरोबर मानसिकतासुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. तर हा प्रयोग आपण आता करून बघतो आहोत. ह्या दोन गोष्टींकरता TV आणि मोबाईलची कल्पना आम्हाला सुचली आणि त्याप्रमाणे मी सूचना दिल्या तर ती कारवाई सुरू करण्यात आली. मी सगळीच कडे म्हणतो आहे लागू करायचा, कारण प्रत्येक ठिकाणी ही समस्या आहेच आहे आत्ता. तर ऑफिशियली आपण एक काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर विथ मोबाईल विथ इंटरनेट कव्हरेज असं प्रत्येक ठिकाणी ठेवण्याची माझी कल्पना आहे. ती आपण हा प्रयोग बघूया कसा चालतो, याच्यानंतर आपण इतर ठिकाणी पण लागू करूया.